नमस्कार मंडळी आज आपण आवळा कँडी किंवा के मुरंबा न बनवता आवळ्याची मस्त अशी एक नवीन रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला आवळा उकळून किंवा वाफवून घ्यायची अजिबात गरज नाही आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये एकदम ताजे असे आवळे आलेले आहेत आवळे घेताना त्याच्यावर थोडेफार असे डाग असतातच पण ते काही असे खराब झालेले आवळे आपल्याला घ्यायचे नाही नाहीतर आपली रेसिपी खराब होऊ शकते इथे मी पाव किलो आवळे स्वच्छ धुवून नंतर ते कोरडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला किसणीच्या साहाय्याने हे आवळे किसून घ्यायचे आहेत आवळ्याच्या मध्यभागी एक बी असते ती आपल्याला काढून टाकायची आहे आपण आवळ्याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे कारण आवळ्याला सुपरफूडसुद्धा असं म्हटलं जातं आपल्या आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठी त्वचेसाठी आवळा खूप फायदेशीर असतो सर्व आवळे आपण याच पद्धतीने किसून घेऊया इथे मी सर्व आवळे किसून घेतलेले आहेत साधारण आपले इथे तेरा आवळे होते वजनी म्हणाल तर पाव किलो आवळे एवढे आहेत इथे छान असा आपला आवळ्याचा कीस तयार करून झालेला आहे आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे आवळ्याच्या रेसिपीला अशी छान चव येते तूप थोडंसं कोमट झालं तर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा बडीशेप घालायची आहे आणि एक मोठा चमचा जिरे घालायचे आहेत तुपामध्ये जिरे आणि बडीशेपची छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे दोन तीन सेकंदच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि आपण जो आवळ्याचा किस तयार करून घेतलेला आहे तो आता यामध्ये घाल गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे नाहीतर फोडणीही खालून जळू शकते सर्व किस आता आपण कढईमध्ये घातलेला आहे हा किस आता खालीवर करून घ्यायचा आहे त्यामुळे सगळी फोडणी जी आहे ती या आवळ्याच्या किसाला लागेल छान असं सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आज आपण साखर न वापरता इथे गुळाचा वापर करणार आहोत त्यामुळे गुळाचे फायदे देखील आपल्याला इथे मिळणार आहेत इथे मी पाव किलो आवळा घेतला होता त्यासाठी पाव किलो गुळ घेतलेला आहे दोन्हीच समप्रमाण पाहिजे गुळ असा बारीक किसून घ्यायचा त्यामुळे तो लवकर वितळला जातो आता आवळा आपण हा, हा दोन ते तीन मिनटंच फक्त परतून घेतलेला आहे हा किसून घेतलेला गूळ यामध्ये घालायचा आहे आणि सर्व असं छान एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी गोळ वापरला आहे हवं तर तुम्ही साखर वापरली तरीही चालेल गोळ घातल्यानंतर छान असं सर्व एकत्र करून घेऊया आज आपण आवळ्याची मस्त अशी आंबट गोड तिखट चटणी बनवणार आहोत जी तुम्ही एकदा बनवली ना वर्षभर आरामशीर टिकेल खराबसुद्धा होणार नाही यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे या गुळ्याच्या पाण्यामध्येच आवळा हा मौसूद असा शिजला जातो आवळा असा थोडासा आता मौसूद झालेला आहे या गुळ्याच्या पाण्यामध्ये साधारण चार ते पाच मिनिट आपण याला शिजून दिलेलं आहे आता यामध्ये काही साहित्य घालूया अर्धा चमचा काळो मीठ अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पावडर आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया आणि उरलेलं साहित्य थोड्या वेळाने घालूया सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट याला शिजवून दिलेलं आहे थोडंसं पाणी कमी होऊन देऊया यातलं आता आपण पुढचं साहित्य घालूया अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा सुंठ पावडर घालून छान असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला याचं पाणी आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे यामध्ये जे आपण सर्व साहित्य घातले आहे त्यामुळे आवळ्याची जी चटणी आपली तयार होणारी आहे ती अगदी छान आंबट गोड तिखट अशी लागते खायला तर एकदम भारी लागते आता यामध्ये आपण खरबुजाच्या बिया घातल्या आहेत या जर तुमच्याकडे नसतील तर याऐवजी तुम्ही काजू बदामचे काप घातले तरीही चालेल थोडीशी इथे मी विलायची पावडर घातली आहे विलायची पावडर सगळ्यात शेवटी घालायची त्यामुळे त्याचा स्वाद अगदी छान उतरतो तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात इथे पाणी राहिलेलं नाही आहे त्यामुळे अशी परफेक्ट इथे आपली आवळ्याची चटणी तयार झालेली आहे एकदम मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे खायलासुद्धा तितकीच छान लागते पौष्टिकसुद्धा आहे एकदा तरी ही आवळ्याची चटणी नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल आवळ्याची चटणी थंड झाल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या बर कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे वर्षभर आरामशीर टिकते आवळ्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद